मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षादेश कडून आमच्या अंबाला जाणवेला त्या ठिकाणी सुपुत्र म्हणून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी विधान परिषदेची दिली. आम्हाला सर्वांनाच आनंद झाला आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत तर आम्ही केलेलंच आहे, करतोच आहे. प्रत्यक्षात एक ताकद, आमच्या दोघांची ताकद त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये भरपूर वाढणार आहे. नव्हे तर त्यांची महाराष्ट्रात वाढेल, माझी महाराष्ट्रात असेलच. पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे पाच आमदार जिल्ह्यातले आमदार गेले त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही परत जोमाने कामाला लागू आणि बाकीचे सुरुवात उरलेले 45 त्या ठिकाणी आम्ही सांगतो उद्योजीचे आशीर्वाद आहे. पण एकच सांगायचं की आज आम्हाला आनंद कसा झाला की आज मराठवाड्याला पहिलं पद मिळालेलं आहे आणि उद्योजीचा आदेश आहे, मी आदेश पाळणारा शिवसैनिक आहे कळवत. आणि म्हणून एक आम्ही सर्वजण म्हणून जोरात आता काम करा कामाला लागणार. तुम्हाला काही दिवसांनी दिसून येईल मग ते भाजप असो ते बंडखोर असो त्याला साफ करायची आम्हाला सगळे आयडिया माहीत आहे. आणखी एक बंडखोर आहे ज्यांनी संध्याकाळी रात्री काल रात्री ट्विट केलं होतं की ते उद्धव ठाकरेंना कुटुंब प्रमुख म्हणाले, ते ट्विट नंतर डिलीट केलं, मात्र त्यातून ते असं दर्शवत होते की त्यांना पुन्हा शिवसेनेत यायची इच्छा आहे. एक सांगतो तुम्हाला, त्यांची इच्छा तर बहुतेक मी मान्यच करणार नाही कारण ते 16 लोकांमध्ये सुरुवातीपासून त्यांनी जे काही शिंदेंना मदत केली आणि शिंदेंना मदत करून जे काही उद्धव साहेबांच्या बाबतीत मातोश्री बाबतीत जे बोलले आम्हाला कोणाला सांगण्यात झालं ते आजही ते करतात. आता रात्री कोणत्या धुंदीत ते बोलले असेल माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल त्यांची रात्रीची सोय. तर त्याच्यामुळे त्या रात्री जे बोलले असेल आणि सकाळी नंतर मग त्यांना कोणत्या दम मारला असेल तर ते ट्विट कॅन्सल केलं आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला त्यांच्याबद्दल काही आधी सुद्धा शिवसेना सोडून गेले होते तर ते कधी गेले होते, काय कारण होतं ते थोडं सविस्तर सांग. ते 92 दरम्यान गेले होते आणि ते मराठवाडा सेनेमध्ये गेले होते सुभाष पाटलांच्या बरोबर आणि नंतर त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांनीही सांगितलं की ह्या बाळा ठाकरेंना जर समजा यांना सत्ता दिली तर महाराष्ट्राचं पीआर काढून त्या ठिकाणी ते विकून टाकतील, म्हणजे सगळी प्रॉपर्टी विकून टाकतील असं त्या ठिकाणी त्यांचं विधान होतं. नंतर दुसरं ट्विट असं केलं त्यांनी, असं बोलले ते की म्हणजे बाळ ठाकरे हे म्हणजे बाळासाहेब पण नाही बाळा ठाकरे हे भानामतीचं भूत आहे, भगव्या भानामतीचं भूत आहे असं केलं. तरीही त्यांना शिवसेना प्रमुखांनी मान्य करून 1-2 वर्षानंतर परत दिवाकर रावतेंच्या माध्यमातून त्यांना घेण्यात आलं. माझा विरोध होता पण आज त्यानंतर मग ते चांगला वागायला पाहिजे. बाळासाहेबांच्या बाबतीत तर एकेरीबद्दल बोलणारा माणूस हा काय म्हणतो होता आणि आता उद्धवजीच्या बाबतीत पण एकेरीबद्दल बोललं आम्हाला नाही सर होते म्हणून याच्याबद्दल न बोललेलं आणि ते मग आम्ही जर आता याच्यानंतर काही जास्त बोललं तर आम्ही आमच्या पद्धती शिवसेना पद्धतीने त्यांना स्टाईल म्हणतो नाही ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती नाही नाही आमचं काही संपर्क नाही ना. मी धार्मिक होते जाऊन असते मला काही माहिती तुम्हाला माहिती रात्रीचं काय माहित नाही रात्री काय चालतं ते माहित नाही. ते जर पुन्हा शिवसेने आले तर तुम्ही त्यांना प्रवेश द्याल का? मी काय सांगेन तुम्हाला, 16 जणांमध्ये ते आहे आणि 16 जणांमध्ये असून जे काही उद्धवजींच्या बाबतीत त्यांनी बोलले, मातोश्री बाबतीत बोलले, शिवसेना बाबतीत बोलले हे कोणत्याच महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवसैनिकांना आवडलेलं नाही. त्यांची प्रतिक्रिया तर घेतली समजा आमच्या उत्तर प्रदेशच्या शिवसैनिकांनी घेतली, हो कोण आहे बोले हो ऐसा कुछ भी बोलता क्या बाळासाहेब के बारे में उद्धवजी के बारे में वहा आना क्या असे बोलणारे शिवसैनिक आहे. हो अनेकांना वाईट वाटला हे असं बोलू नये मग कसं काय त्याला घेणार. यांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदूंना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनाची स्थापना केली, शाखेचा मुद्दा लक्षात येऊ. तशी संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा शिवसेना शाखा आहे, परंतु हे शिवसेना भवन आमचं मंदिर आहे आणि ते मंदिराचं त्या ठिकाणी एक एक प्रकारचं त्याला एक असं वाटलं की आपणही करूया. त्याच्याकडे 1 करोड आलेले कुठून आले माहिती घ्या ना, आज खोकेच्या खोके दिले असं म्हणतात पेपरला सगळं येत आहे. मग ते ह्या शाखा बांधायला काय त्यांना वेळ लागला, पैशांनी त्या ठिकाणी सगळं करायला लागले, परंतु पैशांनी प्रतिपक्षात पैशांनी त्या ठिकाणी तुम्ही हे असं करून त्या ठिकाणी शिवसेनेला डावलू शकत नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते मंदिर आहे, यांनी निर्माण केलेलं मंदिर आहे, ते आमच्या सर्वांसाठी मंदिर आहे. त्या मंदिरातून अनेक जण आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले किंवा बाकी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता तर अगदी 30 वर्ष कंप्लीटली त्या ठिकाणी काही ना काही होत गेलो. मी पालकमंत्री होतो या जिल्ह्याचा, सगळं झालं तर कोणामुळे झालं, त्या शिवसेना भवनामुळे झालं ना. आज त्या शिवसेना भवनाची तुम्ही त्या ठिकाणी प्रतारणा करताय, बरोबर नाही? यापूर्वी कोणी मोर्चा जरी काढला शिवसेना भवनवर तरी आक्रमकपणे शिवसैनिक चालून जायचे, आता मात्र प्रति शिवसेना भवन होत आहे, शिवसेना स्टाईल याला विरोध होईल का? मुंबईचे शिवसैनिक काही शांत नाही, मुंबईचे शिवसैनिकांनी त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी काय करायचं तो प्लॅन त्यांनी केलेला आहे.
आता हे त्यांचं सरकार असल्यामुळे शिवसैनिक आंदोलन करतील, मार खातील, सगळं करतील, जेलमध्ये जातील, परंतु त्यांना हे सहन होत नाही. त्यांचं सहनशक्ती त्यांची आता संपत आली आणि ते काही करू शकतात.